शहरातील डीपी रोडवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या व्यावसायिक आणि निवासी मालमत्ताधारकांची सुनावणी घेण्यात आली. ज्या मालमत्ताधारकांची गुंठेवारी केलेली नाही, मालमत्ता कर भरलेला नाही अशा मालमत्ताधारकांना तातडीने कराचा भरणा करून गुंठेवारी नियमितीसाठी संचिका दाखल कराव्यात अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्या मालमत्ता रस्त्यात बाधित होत आहे त्यांनी स्वतःहून त्यांच्या मालमत्ता 7 दिवसात काढून घ्याव्यात असे देखील कळवण्यात आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी दिली आहे. शहरातील पडेगाव ते मिटमिटा, त्रिमूर्ती चौक ते चेतक घोडा चौक, त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी चौक आणि जय भवानी नगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या 4 प्रमुख डीपी रोडवर वाहतुकीस अडथळा ठरणे, महानगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करणे, गुंठेवारी नियमितीकरण न करणे, मालमत्ता कर न भरणे अशा प्रकरणातील व्यावसायिक आणि निवासी मालमत्ताधारकांची 15 ते 17 मे दरम्यान 3 दिवस स्मार्ट सिटी कार्यालयात महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सविता सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी घेण्यात आली. शुक्रवारी सुनावणीच्या 3र्या दिवशी 55 मालमत्ताधारकांना बोलवण्यात आले होते आणि त्यापैकी 45 मालमत्ताधारकांनी सुनावणीला हजेरी लावली आणि यावेळी मालमत्ताधारकांना तातडीने गुंठेवारी करून घेण्यासाठी संचिका सादर कराव्यात, मालमत्ता कराचा भरणा केला नसेल तर त्यांनी कराचा भरणा करावा, रस्त्यामध्ये काही अंशी मालमत्ता बाधित होत असेल तर ती काढून घ्यावी अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहे. संबंधित झोन कार्यालयाकडे मालमत्ताधारकांची यादी पाठवून त्यांच्याकडे गुंठेवारी आणि कराचा भरणा करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे संतोष वाहुळे यांनी सांगितले आहे. शहरातील 4 प्रमुख डीपी रोडवरील व्यावसायिक आणि निवासी मालमत्ताधारकांची 3 दिवस सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीला जे मालमत्ताधारक गैरहजर राहिले त्यांना शेवटी संधी म्हणून मंगळवारी 21 मे रोजी बोलवण्यात आले आहे. याबद्दल त्यांना आज सुनावणीला हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावल्या जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले आहे.